नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झूम ॲप आपण अँड्रॉइड मोबाईल फोनवरती कसा डाउनलोड करणार आहोत। त्यासाठी आपल्याला प्रथमतः आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअर ऑप्शनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्च विंडो बारमध्ये आपल्याला झूम ॲप किंवा झूम असे तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील। तिथे तुम्हाला झूम क्लाउड मीटिंग्स या ऑप्शनला क्लिक करावं लागेल। त्यानंतर एक विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला झूम इन्स्टॉल करायचं बटन अवेलेबल होईल। इन्स्टॉल नावाच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक 35 MB फाईल तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल, ते असेल झूमचं ॲप। याला काही वेळ लागेल, आपण भेटूया झूम ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर। पण त्यासाठी तुम्हाला इन्स्टॉल बटनवर क्लिक करावं लागेल आणि ह्याला थोडा टाइम लागेल। जेव्हा आपलं झूमचं ॲप इन्स्टॉल होईल तेव्हा ही विंडो तुमच्यासमोर येईल, जिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, अनइन्स्टॉलचं आणि ओपनचं। आपल्याला हा ॲप ओपन करायचा आहे। ही आहे झूम ॲपची मेन पेज आपण ज्याला म्हणतो। तिथे आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहेत खालच्या बाजूला, साइन अप आणि साइन इनचं। तर झूम ॲप वापरण्यासाठी आपल्याला प्रथमतः त्या ॲपला साइन अप करावं लागेल, म्हणजे रजिस्टर करावं लागेल। त्यासाठी आपल्याला साइन अपच्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल। आता इथे फॉर व्हेरिफिकेशन प्लीज कन्फर्म युअर डेट ऑफ बर्थ असे विचारण्यात येईल। तिथे आपल्याला प्रथमतः मंथ, डे आणि इयर या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे। जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या पुढच्या पेजवर डायव्हर्ट करण्यात येईल। तिथे तुम्हाला जीमेलचा अकाउंट, और आपण म्हणू त्याला की जीमेलचा अकाउंट इथे आपल्याला एंटर करावं लागेल। फॉर एन एक्झाम्पल, मी माझा अकाउंट इथे रजिस्टर करतोय, पोटीगर विक्रांत @gmail.com। इथे तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आडनाव म्हणजे सरनेम इथे आपल्याला टाईप करावं लागेल। हे झाल्यानंतर आपल्याला साइन अपच्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल। आता आपल्याला विंडोवरती एक मेसेज डिस्प्ले होईल, ॲक्टिवेशन ईमेल सेंट। तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला झूमकडून आपल्या मेल आय डीवरती एक मेसेज सेंड केला गेलेला असेल आणि त्या मेसेजला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, म्हणजे अकाउंटला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला त्या मेसेजमध्ये जाऊन ॲक्टिवेट अकाउंट नावाच्या बटनला क्लिक करायचं आहे। त्यासाठी आपल्याला प्रथमतः आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या जीमेलच्या अकाउंटला ओपन करावं लागेल। आता याकरिता आपण आत्ताच पाहिलं की मी माझा विक्रांत पोट्टीगर नावाचा अकाउंटला रजिस्टर करतोय। त्या अकाउंटमध्ये आपल्याला जाऊन चेक करायचं आहे आणि तिथे आपल्याला झूमकडून आलेला मेसेज पाहायला मिळेल। ह्या मेसेजला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला विचारलं जाईल ॲक्टिवेट युअर अकाउंट, ओके, त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनच्या नंतरच्या प्रोसेसला सामोरं जायचं आहे। तिथे आपल्याला दिसेल की आपला
पहिलं नाव, फर्स्ट नेम, लास्ट नेम जो एंटर केलेला आहे तो पाहायला मिळेल आणि आपल्याला इथे तुमच्या अकाउंटचा पासवर्ड आणि परत एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। तर मी माझा अकाउंटचं पासवर्ड मी आता जस्ट एंटर करतो आहे। आता तुम्ही जेव्हा तुमचा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डवरती पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड देचाल त्यावेळी तुम्हाला खालच्या बाजूला आय एम नॉट अ रोबोट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला बाय डिफॉल्ट ॲज इट इज ठेवून कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। तर इथे आपल्याला पासवर्ड देण्याच्या काही रूल्स समजून सांगण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमचा पासवर्ड जर या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर आपल्याला री एंटर द पासवर्ड या नावाचा ऑप्शन मिळेल। तिथे सांगण्यात आलेलं आहे की इन्क्लूड बोथ अप्पर केस अँड लोअर केस कॅरेक्टर्स, म्हणजे तुमच्या पासवर्डमध्ये दोन्ही अप्पर केस आणि लोअर केस। आता जेव्हा तुम्ही तुमचा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड एंटर केल्यानंतर तिथे तुम्हाला आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करावं लागेल। ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला आपल्या मित्रांना झूमला इन्व्हिटेशन द्यायचं आहे का, जर असल्यास आपण त्यांचे ईमेल ॲड्रेसेस इथे एंटर करू शकतो। जर ही प्रोसेस आपल्याला स्किप करायची असेल तर आपल्याला खाली स्किप दिस स्टेप नावाचं ऑप्शन मिळेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मीटिंग टेस्ट नावाची लास्ट प्रोसेस ही आपल्याला आपण त्या प्रोसेसपर्यंत आलो आहे। तर ह्यासाठी आपण जर मीटिंग चालू करू इच्छिता तर स्टार्ट मीटिंग नाव या ऑप्शनला क्लिक करावं किंवा गो टू माय अकाउंट या नावाच्या अकाउंटला बटनला क्लिक करावं। आता आपलं अकाउंट आपल्या झूम ॲपवरती आपण रजिस्टर केलेले आहे। ही होती प्रोसेस आपण झूम अकाउंट कसं झूम ॲप कसं डाउनलोड करावं आणि आपला अकाउंट कसा सेट करावा। धन्यवाद।